चारूच्या सगळ्या प्रेक्षकांना सुप्रभात. आज आहे 16 ऑक्टोबर आणि आता आपण आहोत हरिद्वारमध्ये. कालचा एपिसोड तुम्ही पाहिला असेल, हरिद्वारची गंगा कशी आहे ती आणि सगळा आजूबाजूचा परिसर. आता सरांचा सकाळचे 7-7:30 वाजलेत आणि हरिद्वारचं थंड गार आणि प्रसन्न असं वातावरण आम्ही आता अनुभवतोय. बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडासा आवाज येत असेल भजनांचा, कारण इथे आजूबाजूला वेगवेगळ्या समाजाच्या सगळ्या त्यांच्या धर्मशाळा आहेत की जिकडे राहायची अतिशय सुंदर अशी सोय आहे. तर त्यांचं भजन कीर्तन जे चालू आहे त्याचा आवाज सगळा आजूबाजूला येतोय. तर 7-7:30 झाले आहेत आणि आता आम्ही इथे ब्रेकफास्ट करू आणि ब्रेकफास्ट करून आज आमचा मुक्काम जो असणार आहे तो असणार आहे गुप्तकाशी. गुप्तकाशी गुप्तकाशी मॅप्स वरती, गुगल मॅप्स वरती अंतर दाखवतोय साधारणतः 250 ते 260 किलोमीटर इथपासून. एक 10-12 किलोमीटर इकडे तिकडे होऊ शकेल पण वेळ किती लागेल सांगता येत नाही. हा म्हणजे आता 200 किलोमीटर म्हटलं तरी अंदाजे पुणे ते कोल्हापूर हे डिस्टन्स होतं. पण पुणे ते कोल्हापूर कसं आहे की स्ट्रेट डिस्टन्स आहे, त्यामुळे जेमतेम आपण 4-5 तासाहून कमी ह्याच्यात जातो. पण आत्ता जे गुप्तकाशी आहे त्याला एलिव्हेटेड आहे तर अपहेल खूप आहे त्याच्या घाटाचा. घाट एरिया खूप खूप मोठा आहे, त्यामुळे अंदाज असा आहे की 9 ते 10 तास लागू शकतो. आणि परत तो सिंगल लेन आहे, त्यामुळे कसं होत आहे की दोन्ही साईडचा ट्रॅफिक असल्यामुळे तिथे थोडं स्लो होऊन जात. तर अंदाजे आता आम्ही तेच गृहीत धरतोय की 10 तास एस्टिमेट करतोय. म्हणजे जरी आपण समजा इकडनं 8:30 निघालो तरी अंधार पडेस्तोवर आपला मुक्काम गुप्तकाशीला आणि वाटेमध्ये दोन ठिकाणी आम्ही स्टॉप आहे आमचा. कुठे थांबणार आहे आपण? कालीमठ. बरं, चला आता ब्रेकफास्टला काय तुम्हाला दाखवतो आणि ज्या वेळेला आपलं इकडनं प्रस्थान होईल त्यावेळेला परत तुम्हाला जॉईन करतो आणि वाटेमध्ये कुठले चांगले स्पॉट आले तर ते पण आपण हे करू, कव्हर करू. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स गुप्तकाशी आणि तिथला सगळा आजूबाजूचा परिसर जर का थोडासा उजेड असेल तर नक्कीच सगळा परिसर मी तुम्हाला दाखवतो. भेटूया आता ब्रेकफास्ट टेबलला. काय म्हणता, कसा आहे नाश्ता? कसा आहे नाश्ता? खूपच छान आहे. सँडविच आहे एकदम मस्त, फ्रेश, एकदम फ्रेश आहे एकदम. त्याच्यावर चटणी आहे, पराठे आहेत, दही आहे आणि पोळी. पराठा, दही आणि पोहे. पोहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण आपल्याच ठिकाणी महाराजाला हे आहे संतोरचं पाट्याचं जेवणच आहे असं पाट्याचं जेवण. हे कोण स्वामी आहे? स्वामी काय स्वामी? स्वामी पोहे नाश्ता दिल्यामुळे असं वाटतं की आता मी महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात आहे. काय, कसा आहे नाश्ता? मस्त. हे सगळ्यात आमच्या ग्रुपमधले सिनियर लोक आहेत जवळजवळ. चांगला आहे ना नाश्ता? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. नम पार्वती पते हर हर महादेव. जय केदार बाबा. आता आपण सगळे दोन धामच्या यात्रेला चाललो, केदारनाथ, बद्रीनाथ, तुंगनाथ, हरिद्वार, ऋषिकेश. तर ही केदारनाथची यात्रा का आणि कुठल्या ठिकाणचं काय महत्व आहे ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं होतं तेव्हा 5 पांडवांना ब्रह्महत्येचं म्हणजे तो दोष त्यांच्यावर लागला होता. त्याच्याबद्दल त्यांच्या मनात खूप खंत होती. म्हणून मग त्या अपराधाची क्षमा कोणाला मागायची? म्हणून कृष्णाला त्यांनी विचारलं की आम्ही काय करू. म्हणून त्यांनी कृष्णाने सांगितलं की तुम्हाला माफी देणारा एकमेव आहे तो म्हणजे शंकर. मग कुरुक्षेत्रवर्ण हे 5 पांडव आणि त्यांच्यासोबत एक त्यांचं पुत्र ते कुरुक्षेत्रवर्ण ह्याला काशीमध्ये शंकराला माफी मागण्यासाठी चालत चालत गेले. मग ते शंकराला माहिती होतं की हे आले तर आपल्याला माफी द्यावी लागेल. म्हणून शंकर काशी सोडून हरिद्वारमध्ये होते. मग हे सगळे चालत चालत काशीमध्ये गेले. काशीमध्ये सगळं शोधलं पण त्यांना शंकर कुठंच भेटला नाही. काशीमध्ये त्यांनी साधना केली. मग त्या साधनेत त्यांना कळालं की तो इथे हरिद्वारमध्ये आलेले आहेत. म्हणून ते तिथून चालत, काशीपासून चालत ते सगळे हरिद्वारला आले. हरिद्वार म्हणजे हरिकाद्वार. आणि चारधामची यात्रा इथून चालू करतात. आणि मग ते इथं आले, इथं शोधलं. तर शंकर इथून गुप्त रूपाने गुप्त काशीत होते जिथं आता आज आपण जाणार आहोत. तर मग हरिद्वार शोधलं, हरिद्वारमध्ये सुद्धा त्यांना कुठे शंकर भेटला नाही. म्हणून ते चालत चालत इथून सगळे 5 पांडव, हा सगळा हिमालयच होता ना,
गुप्त काशीमध्ये गेले. तिथं शंकर गुप्त रूपाने राहिले म्हणून त्याला गुप्त काशी म्हणतात. अशा तीन काशी आहेत, एक आपलं वाराणसीची मेन काशी, त्याच्यानंतर गंगोत्री आणि यमुनोत्रीच्या तिथं आहे ती उत्तर काशी, आणि आज आपण जिथं जाणार आहोत ते गुप्त काशी. हे काशी विश्वनाथचेच रूप आहेत तिन्ही पण. तिथं आज आपण जाणार आहोत. तर तिथं पांडव परत तिथं पोचले, त्यांनी सगळी ती जागा शोधली, तिथंही शंकर त्यांना भेटला नाही. कारण की जसजसं शंकराला कळायचं की हे येत आहे तस तसे शंकर वर जात होते. आणि तुम्ही जर मॅप बघितलात तर म्हणजे हे सगळे जेवढे पर्वत आहेत गंगोत्री यमुनोत्री गुप्त काशी केदारनाथ बद्रीनाथ आणि कैलास, म्हणजे ते तसाच आहे, चढत 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 ते तसे गेले. तर गुप्त काशीमध्ये सहदेव आणि नकुलला कळलं की इथं शंकर आहे, इथं आहेत ते. आता ते मंदिर इतकं सुंदर आहे, आज आपण जिथं जाणार आहोत गुप्त काशीला, तिथं गंगा आणि यमुना ह्या दोन कुंड पण आहेत. जिथं शंकर आहे तिथं ह्या दोघे असणारच आहेत. तर ते कुंडांमधलं पाणी इतकं छान आहे, गोमुख आहे ते, त्या काळापासून आजही ते अखंड वाहत आहे. कुठून येतं कुठं जातं आजही कळत नाही. खूप सुंदर कुंड आहे, आपल्याला त्या पिंडीला स्पर्श करता येतो, ते पाणी त्याला घालायचं. तर तिथं सहदेव नकुला जाणवतं की इथं आहे शंकर. मग तिथं त्यांनी तपश्चर्या केली. मग तिथं सतीला म्हणजे पार्वतीला शेवटी त्यांची दया आली, तिने त्यांना दर्शन दिलं. त्याने काय पाहिजे तुम्हाला सांगा, तर त्याने काय नाही आम्ही माफी मागायला आलेलो आहोत, आम्हाला क्षमा कोण देणार आहे तर शंकर. तर ती म्हणजे ठीक आहे. मग ती शिवशक्ती एकच आहे, मग तिने अर्धनारेश्वरच्या रूपात त्यांना दर्शन दिलं, पण त्यांना शंकरच हवा होता ना. मग तिथं शंकराचं पण मंदिर आहे आणि शेजारी अर्धनारेश्वरचं पण मंदिर आहे. ती जागा एवढी पॉवरफुल किंवा एवढी सुंदर आहे की तिथं तुम्हाला काहीच करावं लागत नाही, फक्त डोळे मिटून ध्यान केलं म्हणजे बसलात तुम्ही तरी जे काही तिथली पॉझिटिव्ह एनर्जी ती मिळते आणि खूप सुंदर आहे. म्हणजे मी आजपर्यंत जेव्हा जेव्हा आलेली आहे मला सगळ्यात आवडीचं ठिकाण गुप्त काशी आहे. म्हणजे तिथली व्हायब्रेशन्स पण छान आहेत, सगळे लोक पुढे जातात. मी आवर्जून सांगते की आपण गुप्त काशीमध्येच राहायचं, म्हणजे मला ती जागा खूप आवडते. म्हणजे निसर्ग पण तेवढा सुंदर आहे आणि शेवटी शिव साक्षात तिथं आहे. आणि मग तिथून हे सगळे चालत 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 वर केदारनाथला, म्हणजे त्यावेळेस काही मंदिर वगैरे नव्हतं. आता हे जे सगळे केदारनाथची मंदिरं आहेत ही सगळी पांडवांनी असं म्हणतात की स्थापिलेली आहेत. असे पाच केदार आहेत, पंचबद्री आहेत, पाच बद्री आहेत आणि पाच प्रयाग आहेत. आता आपण जसजसं जाणार तसतसे प्रत्येक ठिकाणची माहिती मी तुम्हाला देतच राहणार आहे. तर केदार म्हणजे एकतर म्हणतात की दलदल, किंवा के म्हणजे क्षमा करणारा, क्षमेचं द्वार, जिथं पांडवांना क्षमा मिळाली. तर जेव्हा केदारनाथचं जिथं मंदिर आहे त्या शंकराने भैसाचं किंवा बैलाचं रूप घेतलं होतं, बैलाचं रूप घेतलं होतं आणि त्या कळपामध्ये घुसला होता त्यांच्या त्या बैलांच्या कळपामध्ये. आणि जेव्हा हे पांडव तिथं पोचले तर भीमाला कळालं की ह्याच्यातला एक बैल वेगळा दिसतोय, म्हणजे तो शिव आहे. पण आता त्याला धर म्हणजे आपण पकडणार कसं, म्हणून सगळे बैल तो स्वतः आधी खूप मोठा होतो भीम, आणि सगळे बैल त्याच्या ढांगे खालनं काढतो. तर शिव जाणार नाही हे त्याला माहिती आहे, मग तो जो जात नाही तो त्याला धरायला जातो, तर शिंगांना त्याच्या धरतो. तर शंकर म्हणजे बैल तो जमिनीमध्ये गुप्त व्हायला लागतो, मग त्याच्या बलाने त्याचा पूर्ण शिंगांना धरून तो उपसून काढतो. तर मागचं जे हंप आहे म्हणजे त्याचं काय म्हणतात ते, हां, तर तो भाग तिथंच राहतो आणि बाकी सगळ्या जमिनीत राहतो. आणि जेव्हा ते उपटतो ते ह्यानी शक्तीने, तर तोंड पडलं त्याचा पशुपतीनाथला, आणि हृदय आणि भुजा हे तुंगनाथला, असे पाच ठिकाणी इथं पडलेले, तसे ते पंचबद्री झालेले आहेत, पंचकेदार झालेले. लोक त्याची पण यात्रा करतात, खूप छान आहेत त्याचे ते पण ट्रेक. त्याच्यातला आपण दुसरा करणार तुंगनाथ, भुजा आणि हृदय असं म्हणतात तिथं पडलेलं आहे शंकराचं. आणि ते जगातलं सगळ्यात उंचावरचं शिव मंदिर आहे. आणि त्याच्यावर तुंगनाथच्या वर 1.5 किलोमीटर अजून चंद्रशिला नावाचा ट्रेक आहे, आपण तो पण करणार आहे. तिथं 360 डिग्रीमध्ये हिमालय दिसतो आणि छानच आहे ते, म्हणजे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ते ओळखलं जातं. मग शेवटी शंकराला दया येते यांची, आणि तो तर भोळाच आहे आणि त्यांना माफी देतो आणि दर्शन देतो. म्हणून त्यांचं तिथं ते पिंडी रूपात नाही तर एकमेव असं ठिकाण आहे की त्या ह्याच्यामध्ये त्यांचं ते शिवलिंग आहे. पूर्ण प्रवासात तो आपल्याला कुठेही भेटू शकतो, कारण की पांडवांना ह्या यात्रेमध्ये
त्यांनी बुढा केदारला म्हणजे यमुनेत्रीच्या ठिकाणी तिथे परत गुप्तकाशीला अनेक ठिकाणी पांडवांना त्यांनी दर्शन दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण पण तेवढं थोडं जागरूक राहायचं, त्याचा जप करायचा आहे आणि हळूहळू हळूहळू आपल्याला वर जायचंय. त्याचं दर्शन घेतल्याशिवाय आपण परत येणारच नाही हे ठरवायचं. एकदम हळू जायचं आणि छान होणार आहे, जप करत जायचंय, होणार आहे आपली यात्रा मस्त. हरिद्वारवरनं निघालो की पहिला आपल्याला लागतं ऋषिकेश. ऋषिकेश नंतर एक एक डोंगर चढायला सुरुवात होते. असं बघायला गेलं तर हरिद्वार ते ऋषिकेश रस्ता प्रचंड गर्दीचा, दोन तीन वेळेला रेल्वे क्रॉसिंग लागतं आणि ऋषिकेश रेल्वे स्टेशन गेलं की त्याच्यानंतर एक साधारणतः 5 ते 10 किलोमीटरनंतर मात्र रस्ता सिनिक रस्ता जो म्हणतो म्हणजे निसर्गपूर्ण आणि हिरवागार रस्ता असा रस्ता सुरू होतो. आता इथे तीन धारी म्हणून एक परिसर आहे. या तीन धारी परिसरामध्ये म्हणजे साधारणतः ऋषिकेशपासनं एक 70-80 किलोमीटरपेक्षाही पुढे आलो असू तिथे थांबलो आहे लेग ब्रेक आणि चहासाठी. आणि हा आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर. बहुतेक वाहनं जी आहेत ती केदारनाथला जाताना ऋषिकेशवरनं या ठिकाणी इथे थांबतात. हा इथला परिसर जो आहे हा सगळा लँडस्लाईड झोन परिसर असावा, कारण इथे हे जे डोंगर आहेत हे डोंगर सगळे असे उघडे आणि बोडके असे डोंगर आहेत. त्याच्यामुळे इथे कंटिन्युअस बेसिसवरती लँडस्लाईड होते असं वाटतंय. त्याच्यामुळेच का इथे वरती थोडं मी झूम करतो, फार वरपर्यंत इथे खालपासनं माणसं वर गेलीत आणि ही जी वर गेली ती जवळजवळ अंदाजे मी सांगतोय एक साधारणतः 100 ते 150 फूट उंचीवरती माणसं असतील. ही माणसं इथे वरती जाऊन वरपासनं खालपर्यंत जाळ्या लावायचं काम चालू आहे. या इथे वरती आपल्याला जाळीचा गुंडाळा दिसेल, म्हणजे आपण जी फेन्सिंगसाठी जी जाळी वापरतो तशी जाळी इथे त्यांनी लावली आहे. आणि वरपासनं खालपर्यंत हे असे पूर्ण पॅचच्या पॅच हा डोंगराचा कव्हर करतात. आणि नंतर त्याच्यावरती एक खालच्या बाजूला थोडंसं अलीकडे मी बघितलं काँक्रीटचं काँक्रीट स्प्रे करण्याचं मशीन येतं, त्या काँक्रीट स्प्रे करण्याच्या मशीनमधनं ह्याच्यावरती पूर्ण काँक्रीट मारून हे याला भिंतीसारखं अगदी बनवून जेणेकरून लँडस्लाईड अगदी सहजासहजी इथे छोटे छोटे दगड म्हणा किंवा पत्थर खाली येणार नाहीत असं हे याला करतात.
दिवसापूर्वी आपण थांबलो होतो देवप्रयागला, आणि तसाच अजून एक प्रयाग आता इथे आहे तो म्हणजे रुद्रप्रयाग। हे दोन्ही प्रयाग, देवप्रयाग असेल किंवा रुद्रप्रयाग असेल, हे इतके दिवस ऐकून होतो आणि आज प्रत्यक्ष आपण केदारनाथला चाललो आहे तो ऑन द वे। हे दोन्ही प्रयोग प्रयाग काही प्रयोग नाही प्रयाग प्रयाग बघायची संधी। हा समोर इकडे व्ह्यू पॉईंट त्यांनी केला आहे, तिथे आपण जाऊन तिथलं काय व्ह्यू दिसतो तो बघूया। अलीकडचा व्ह्यू आपण बघितला, आता तिथला व्ह्यू बघू। हे जाताना इथे लिंबू पाणी आणि फळं वगैरे सगळे लोक खाताना दिसत आहेत, शिकंजी मिळते आणि फ्रेश वॉटरचं लिंबू पाणी पण मिळतं, बिस्लरीच्या बाटल्या पण आहेत, काकडी ठेवली आहे, बरंच काय काय आहे इथे। केदारनाथ म्हणलं की मंदाकिनी नदीचं नाव हे आपण कामन कायम ऐकतो की मंदाकिनी नदीचं पाणी वाढलं, मंदाकिनीनी तिकडे खूप असा मंदाकिनीचा प्रभाव वाढला। तर ही जी नदी आहे ही जी इकडनी येते ही केदारनाथच्या साईडनी येते मंदाकिनी, आणि ही समोरनं जी येते ही अलकनंदा नदी आहे। ही अलकनंदा नदी बद्रीनाथ बद्रीनाथवरनं येते आणि इथे रुद्रप्रयागला या दोन्ही नद्यांचा संगम होतो। प्रयाग म्हणजे संगम, जसं आपल्याकडे पुण्यामध्ये मुळामुठेचा संगम आहे तसं हा इकडे अलकनंदा आणि ही मंदाकिनी या दोन नद्यांचा संगम। आणि हा समोर जो रस्ता दिसतोय तो रस्ता जातो बद्रीनाथकडे, म्हणजे या साईडला इकडे केदारनाथ आणि त्या साईडला तो रस्ता जो जातो तो जातो बद्रीनाथ। दिल्लीपासनं हे चालक आमच्याबरोबर आहेत, पूरण सिंग म्हणून, अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय सुंदर गाडी चालवतात, शांत, एकदम कुठेही काही गडबड नाही, गोंधळ नाही, आणि जिकडे स्पीड पाहिजे तिकडे स्पीड, जिथे स्लो चालवायची तिकडे स्लो चालवायची। मैंने मराठी मी हे बोला, दिल्ली से आप हमारे साथ हो, और इतनी अच्छी गाडी ये एरिया में चलाते हुए मैंने पहली बार देखी, कि इतना कोई शांति से पेशेंस से और धैर्य से गाड़ी चलाता हो तो जल्दबाजी नहीं करने के बराबर। चलिए रुद्रप्रयागवरनं निघालो, त्याच्यानंतर अगस्त्य म्हणून एक गाव लागलं, अगस्त्य मुनींचा तिथे अतिशय सुंदर पण वरती डोंगरावरती असा आश्रम आहे, त्या अगस्त्य मुनींच्या आश्रमापासून थोडंसं पुढे आलो आणि आता इथे एका ठिकाणी थांबलो आहे। अतिशय सुंदर परिसर आहे, चहा प्यायला थांबलो आहे, मी तुम्हाला हॉटेलचं नाव दाखवतो जिथे आम्ही चहा प्यायला थांबलो आहे। आणि आता इथनं गुप्तकाशी जी आहे ते जेमतेम 25 ते 30 किलोमीटर बाकी आहे। तुम्हाला रेस्टॉरंट दाखवतो आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो, खूप सुंदर परिसर आहे। जिथे आम्ही चहा प्यायला थांबलो ते हे श्री शक्ती, इथे एक लंच ब्रेकफास्ट डिनर चहा सगळं मिळतं। आणि आतमध्ये आलो आणि यांना विचारलं, यांच्या रूम्स पण इथे आहेत, तर हे आपल्याला त्यांच्या रूम्स दाखवत आहेत, आपण एक रूम बघू आणि त्यांना चार्जेस पण विचारू। म्हणजे बाय चान्स जर का पुढे केदारनाथला ज्या वेळेला आपण जातो
त्यावेळेला जर का रूमचा प्रॉब्लेम झाला तर हे गुप्त काशीच्या अलीकडे साधारणतः एक 25-30 किलोमीटर असेल. हा आपण एक चांगला चॉईस आणि ऑप्शन असू शकतो. अगस्त्य मुनी म्हणून जे गाव आहे त्या ते गाव संपलं की लगेचच हा जॉईंट आहे. चला आपण जाऊन रूम बघूया. आपण वरती जे रेस्टॉरंट बघितलं त्याच्याच मागे या अशा रूम्स आहेत आणि रूमला बाकी इथे पॅसेज कम गच्ची कम हे आहे आणि बघितलं तर इथे खाली शेती आहे मस्त. म्हणजे हा व्ह्यू अतिशय उत्तम आहे. खूप चांगला ऑप्शन हा ठरू शकतो. आता आपण रूम बघूया आणि मग चार्जेस वगैरे काय आहेत ते बघूया. बघा ही रूम आहे, रूम आहे, तो 3 बेड आहे, रूम नंबर 3 आहे. बताइए ये 3 बेड ची रूम है. टीवी है, अटैच टॉयलेट है, ये 2 बेड आणि बसण्यासाठी म्हणून सोफा आहे दिलेला इथे मध्ये आणि हा अजून 1 बेड आणि समोर टॉयलेट कमोड आहे ना. इसका क्या चार्ज आहे? जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम सर. जय श्री राम सर. इसका तो सीजनल हिसाब है 25,000. आजकल 25 जैसे सीजनल 25 हो गई लगता हमारा रूम ही. और अभी जो है 2,800 पे चल रहा है. 1800 में पूरा रूम, ये रूम पूरा दे रहे हैं मैंने. अच्छा, और उसमें कुछ इंक्लूडेड है ब्रेकफास्ट डिनर सर? वो हमारा एक्स्ट्रा है जी. या तो फिर उस हिसाब से आदमी कर लेंगे. बहमी पूरा कम्प्लीट चाहिए तो उसके चार्जेस ज्यादा. लेकिन अभी ऑफ सीजन है तो 1700-1800 तक मिल जाएगा. वेरी गुड, थैंक यू. तो अगर आप जा रहे हो केदारनाथ और समझो रास्ते में वहाँ पे क्योंकि क्या होता है सीजन में जगह मिलने का तकलीफ होता है, तो अगस्त्य मुनि करके जो गांव है यहाँ पे अपना इसका नाम होटल का आपने बोला श्री शक्ति, श्री शक्ति, श्री शक्ति होटल अगस्त्य मुनि जो गांव है उसके तुरंत आगे चौड़ी अगस्त मुनि. थैंक यू सर. थैंक यू सर. प्रमोद शेठ बोला. आता इतना किती अंतर है गुप्त काशी इथूनच? आपल्याला एक अर्धा तास लागेल अजून. अर्धा तास गुप्त काशीला पोहोचायला. परंतु आपल्याला आता कालीमठला जायचंय. कालीमठचं दर्शन घ्यायचंय. त्यामुळे आपण एक तास 1.5 तासात गुप्त काशीला पोहोचू. कालीमठचं दर्शन झालं. हे गुप्त काशीचं छोटंसं पार्किंग आहे आणि हा गुप्त काशीचा रस्ता. या साईडवरनं आपण आलो इकडनं आणि इकडनं गेलो की आपण केदारनाथच्या साईडला म्हणजे सोनप्रयाग आणि तिथे गौरीकुंडला आपण पुढे जाऊ. आता आपण चाललोय ते गुप्त काशीमधलं इथलं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या दर्शनाला. नमस्कार, जयशंकर. आता आपण आलेलो गुप्त काशी येथे. तर हे इकडचं आहे, हे मेन गुप्त काशीचं मंदिर आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे. चालता चालता घोडा आपल्या व्हिडिओचे डायरेक्टर मनीष आपटे यांच्या मागे लागला. खरं तर त्यांच्या मागे नाही लागला. तिथे पाणी होता, तासाला येतोय पण जेव्हा घाबरायला आलं होतं. केदारनाथला खालपासनं वर 22 किलोमीटर 12 तास चालतोय. त्याच्यामुळे इथले बरेचसे डूज आणि डोंट्स मला आता कळालेले आहेत.